हॅलो गाईज, नमस्कार. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मी सौरभ म्हात्रे, आज आपला लवली म्युझिकल ग्रुपचा वरातीचा कॉल आहे. आज दोन कॉल आहेत, एक सकाळी आहे आणि एक संध्याकाळी आहे. तर आता निघतो आहे, बाहेर आपले मेंबर्स आले आहेत, तर डायरेक्ट लोकेशनला जातो आणि तुम्हाला तिकडेच भेटतो. झोप काय झालेली नाही, कारण की रात्री एडिटिंग करेपर्यंत सकाळचे 6 वाजलेले आणि यायला पण आम्हाला 2 वाजले शोवरनं. तर डायरेक्ट लोकेशनला पोचतो आणि मग तुम्हाला भेटतो. बाय. जस्ट लोकेशनला पोचलो आहे आपण आणि बघू शकता दिव्यावरनं आला आहे प्रतीक. काय रे, झोप झाली का? नाही दिसत आहे. बघा, बजा काय, मयूर आहे, भारत काय तिकडे बसलेत. आता थोड्याच वेळात आपला वरातीचा कॉल चालू होईल. तर काल खूप लेट झाला आणि त्यानंतर मी एडिट करत बसलेलो रात्री व्हिडिओ. सकाळी 6 झोपलो आहे आणि लगेच आता 11 उठून आलो आहे शोला. आपले वरातीचाच कॉल आहे. आत्ता एक सकाळी एक आहे आणि संध्याकाळी पण एक आहे. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा, खूप धमाल येणार आहे. काय रे, झोप झाली का? देवरुखचा आपण. मग तू कुठला? तू कांचा पोऱ्या इथलाच नितलाच घेतला आलेला आहे नवर देवाचा. एक विली मार रे. ए, विली मार ना एक. तर चला आपला पण सेटअप दाखवतो तुम्हाला. रिक्षा सेटअप आहे आपला आजचा. राहुल आहे इथे. रिक्षा सेटअप आहे आपला आजचा. आता मी पण सेटअप लावून घेतो, बँजो लावतो माझा आणि मग तुम्हाला भेटतो. बाय. चला, आज आपण नवीन बँजो लावलेला आहे बऱ्याच दिवसाने आणि छोटा पण आलाय. छोटा झोप झाली नाही. 5 वाजेपर्यंत मॅच बघत होतो. नाही रे, आणि उतेकर बघा काल शो. पैसा पैसा ही पैसा पैसा ही पैसा काल शोला होता आणि रितेश पण शोला होता. काय गरम होत आहे ना, अजून एप्रिल मे बाकी आहे. तर खूप गरम होत आहे. आता थोडा वेळ वाजवायचं आपल्याला अजून लग्न लागल्यावर. आता वाजून झाल्यावर आपण जाऊ घरी आणि संध्याकाळी परत आपल्याला कॉल आहे. तर मी आता थोड्या वेळाने नंतरच तुम्हाला भेटतो. बहुतेक मला स्टुडिओला जावं लागणार आहे असं वाटतंय मला, कारण की पाम्याचा कॉल येऊन गेला. आता त्याला कॉल करतो. पहिले वाजत होतो मी, सो उचलता नाही आला.
आता कॉल करतो त्याला, चला तुम्हाला नंतरच भेटतो बाय. तर चला, पहिला कॉल संपलाय आपला, पॅकअप चाललंय, आता घरी जातो पहिले आणि कीबोर्ड घेऊन जायचं आपल्याला स्टुडिओला. तर चला पटकन पॅकअप करतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाऊन भेटतो बाय. तर गाईज जस्ट घरी आलोय, वाजवलं, खूप ऊन होतं, खूप दमलोय आणि आता निघायचं परत स्टुडिओला. तर आता निघतो मी स्टुडिओला आणि परत आपल्याला संध्याकाळी परत वरातीचा कॉल आहे. तर मी तसं सांगून ठेवलं आहे राजाला आणि की ते लोक निघतील तिकडनं हॉलवरनं तेव्हा मला कॉल कर, मग मी स्टुडिओमधनं निघतो. कारण की स्टुडिओमध्ये पण आज 4-5 गाणे वाजवायचे आहेत. तर आता जातो पाम्याकडे आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो तिकडेच. तर चला बाय. तर जस्ट पोहोचलोय पाम्याच्या रेकॉर्डिंग स्टुडिओला. केतनदा बघा, आता सॉंग रेकॉर्डिंग चाललंय आणि त्यानंतर आपली रेकॉर्डिंग चालू होईल गाण्याची. तर चला भेटतो तुम्हाला नंतर. तर गाईज फायनली 6 गाणी वाजवली आपण. आता मगाजपासून वाजवत होतो आपण, दुपारी आलेलो आणि आता वाजले 8:15 झालेत. आता निघतो मी इकडनं डायरेक्ट आपल्याला शोच्या इथे लोकेशनला जायचं आहे. कारण की राजचा पण फोन आलेला मगाशी की ते लोक निघालेत माटुंग्यावरनं, तर थोडा लेट होईल. तर आता मी डायरेक्ट लोकेशनला जातो आणि तुम्हाला भेटतो बाय. तर चला मगाशी घरी आलो 9 आणि वरात काय आलेली नव्हती आणि आता आली आहे वरात 9:30 वाजलेत. तर आता चाललो मी लोकेशनला आणि लोकेशनला जातो मी आणि बऱ्याच्याच गाडीवर चाललो आहे. डायरेक्ट लोकेशनला जातो आणि तुम्हाला भेटतो. बघा पोरं बघा आपली किती झोपा झाल्या, मार्चिंग चालले, गुढी पाडव्याची प्रॅक्टिस चालली. चला आपण लावून घेऊ सामान.
तर फायनली पॅकअप झालेलं आहे, बघा पॅकअप चाललंय मागे आणि खूप सुंदर झालं वाजवणं. वरात आधी वाटलं वाजेल की नाही, कारण की खूप लेट आली वरात, तर असं वाटलं नव्हतं की एवढा वेळ वाजवतील, पण वाजली वरात. हे बिचारे दिव्यावरनं 7:30 आलेले आणि मी स्टुडिओवरनं आलो 9:00, दुपारी जे गेलेलो तर मी डायरेक्ट 9:00 आलो. पण आलो चांगलं, तर खूप मजा गेली आज दिवसभरात. म्हणजे पूर्ण दिवस मी आज बाहेरच होतो, काय खाल्लं बिल्लं नाही, जे काय आता ते जाऊन घरी खाईन मस्त. व्यंकटेश सकाळच्या ऑर्डरला कुठं होता? अरे हा खोटं बोलतोय, कॉलेजला नव्हता. जर कोणी याला बघितला असेल, गोरसे देखो ये चेहरा, कोणी याला बघितला असेल आज सकाळी तर कमेंट मध्ये सांगा. कुठल्या पोरी बरोबर असेल तरी सांगा, कुठल्या पोरी बरोबर असेल तरी सांगा, दोघांपैकी एक कोणी पण असेल. बघा पॅकअप चाललेला आहे आपला, माहिती आहे बोलला तो आल्या आणि आपली पोरं बघा इथे बसली आहेत पद्धतशी. आणि हा बघा रील स्टार, आणि हा बघा रितेश रील स्टार. रितेश सर्वात मोठा रील स्टार आहे, सिंगर स्टार. तर चला आपण निघूया. जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला बाय. तर चला भेटू नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय 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 टाटा गुड बाय गया.